नमस्कार, मी भारत दत्तू। दामाजी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। पंढरपूर पालिकेच्या इमारतीवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू। जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। मंगळवेढ्यात एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यावरती केले अनैसर्गिक कृत्य। पंढरपूर तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण। घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक। आणि तीन जिल्ह्यातून सांगोल्यातील तिघे जण 2 वर्षासाठी हद्दपार। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या जयसिंगपूर येथील एका महिलेने पंढरपूर नगर परिषदेच्या इमारतीवरून 3 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडलेली आहे। शैलजा शहापुरे वय वर्ष 35 असे मृत महिलेचे नाव आहे। तिच्यावरती सांगली येथील मानसरोग तज्ञाकडे उपचार देखील सुरू होते। विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी ती पंढरपूर आली होती। यावेळी तिने नगरपालिका शॉपिंग सेंटर मधील एका सोनाराच्या दुकानात येऊन सोने मोडायचे असल्याबाबत केवळ चौकशी केली। यानंतर पालिकेच्या इमारतीचे शटर उघडे असल्याने तिने 3 मजल्यावर प्रवेश केला। येथील कटड्यावरून तिने थेट खाली उडी मारली। पालिकेच्या तळमजल्यावर वाहन तळ असून तिथे जोरदार आवाज आल्याने दुकानदारांनी ऐकलं। सदर महिला गंभीर जखमी झाली होती। तिला तातडीनं उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं, परंतु तिचा मृत्यू झाला होता। याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी मृत शैलजा यांच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचं सांगितलं। दरम्यान पोलिसांच्या तपासामध्ये सदर महिला मानसिक रुग्ण असल्याने तिने इमारतीवरून उडी मारली असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे। मृत शैलजा हिच्या कुटुंबाशी पोलिसांशी संपर्क साधला असता मागील काही वर्षापासून ती मानसिक आजाराने त्रस्त होती अशी माहिती प्राप्त झालेली आहे। माढा तालुक्यातील टेंभुर्णी इथल्या एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। ही घटना सोमवारी दुपारी 2:30 ते 3 दरम्यान घडलेली आहे। सुरेश पाटील यांनी त्या रोगर नावाचे विषारी औषध पिल्याने शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती गंभीर असल्याने सांगण्यात येत आहे। शेतकरी सुरेश पाटील हे सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटण्यासाठी आले होते। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर येऊन त्याने विषारी औषध प्राशन केलं। तसेच तो खाली आला, मात्र प्रमुख प्रवेशद्वारासमोर त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला। हे चित्र पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई, जिल्हाधिकाऱ्यांचे बॉडीगार्ड यांनी अँब्युलन्सला फोन लावला। अँब्युलन्स वेळेवर न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या गाडीमध्ये घालून त्या शेतकऱ्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। नक्की त्याने विषारी औषध कशासाठी प्राशन केलं याची अद्याप सविस्तर माहिती मिळू शकली नाही, मात्र त्याच्या शेतावरती कुणीतर कब्जा केल्याने वैतागलेल्या या शेतकऱ्याने असे कृत्य केल्याची माहिती सध्या समोर येत आहे। एका 24 वर्षीय विद्यार्थ्यास अभ्यासासाठी राहते खोलीवर बोलावून त्याच्यावरती अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवाड्यातील एका प्राध्यापकावरती गुन्हा दाखल झालेला आहे। हा प्राध्यापक हरून सय्यद नसूर मुल्ला यास पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे। दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी हे वाघोली तालुका मोहळ येथे रहिवासी असून आरोपी प्राध्यापक हरुण मुल्ला राहणार मंगळडा हा फिर्यादीच्या मेहुण्याचा जावई असून आरोपीने फिर्यादीस मंगळडात शिक्षण चांगले असून तुमच्या मुलाला येथील 11वी साठी प्रवेश घेऊन देतो असे राहण्यास खोली सुद्धा देतो असे आरोपी म्हटल्याने पीडित मुलाला शिक्षणासाठी मंगळवाड्यामध्ये ठेवण्यात आलं होतं। आरोपी हा नर्मदा पार्क येथे रहायस आहे। मी कॉलेजवर प्राध्यापक असल्याने त्याच्यावरती माझं लक्ष राहील असे आरोपीने फिर्यादीत सांगितलं। शिक्षणासाठी सन 2013 मंगळात आणलं, त्यास राहण्यास खोलीही करून दिली। पीडित मुलगा नित्य नियमाने दररोज कॉलेजला जाऊ लागला। सन 2017 पीडित मुलगा वेड्यासारखं वागू लागल्याने त्याला फिर्यादीने गामते येथील खासगी हॉस्पिटल डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं। त्यात कोणतीही सुधारणा झाल्याने सोलापूर येथील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेलं। यावेळेला पीडित मुलाने सन 2014 ते 2017 या कालावधीमध्ये कॉलेजला असताना आरोपी प्राध्यापकाने अभ्यासाच्या निमित्तानं
त्याच्या नर्मदा पार्क येथे राहत्या घरी वारंवार बोलावून जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करून प्रकार घडला असल्यास हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिलेली होती। फिर्यादीमध्ये अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेटे हे करीत आहेत। बहिणीच्या बाळंतपणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अर्ध्या रात्री अपहरण करण्यात आल्याची घटना पंढरपूर तालुक्यामध्ये घडलेली आहे। या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे। अपहरण करण्यात आलेल्या मुलीच्या आईने याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। यानुसार पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये रात्री 2 सुमारास ही घटना घडली आहे। पंढरपूर तालुक्यातील 2 वेगवेगळ्या गावामध्ये 2 मुलांशी परभणी जिल्ह्यातील 2 बहिणींचा विवाह झाला होता। त्यातील एका मुलीच्या बाळंतपणासाठी तिची तिसरी बहीण आली होती। सायंकाळी घरातील सगळे जेवण करून झोपले असता रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही बहीण घरातून बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले। बेपत्ता झालेल्या मुलीचे वय 17 वर्ष 8 महिन्याचे असून ती अचानक गायब झाल्याचं पाहून एकच गोंधळ उडाला। सगळे झोपेत असताना तिने अचानक बेपत्ता होणं हे घरातील सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं। अखेर मुलीच्या आईनं पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दिली असून या मुलीला कुणीतर फूस लावून पळवून नेलं असल्याची फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे। सदर घटनेबाबत संबंधित गावात ही माहिती झाली आणि गावात ही खळबळ उडाली। पंढरपूर तालुका पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आता या आरोपीच्या आणि मुलीच्या शोधात आहेत। कुमटानाका परिसरातील पंचशील नगर येथे रविवारी दुपारी 2 सुमारास अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्यासह सुमारे 4 लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पंचशील नगरातील चंद्रकांत मनोहर देवकते यांच्या घरातील सर्वजण कुलूप लावून बाहेर गेले होते। दुपारी 2 सुमारास घराला अचानक आग लागली, त्यामुळे परिसरामध्ये आगीच्या ज्वाला व धुराची लोट दिसू लागली। हे पाहून परिसरातील नागरिक तिथे गेले, त्यांनी गर्दी केली। या आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तिथे तात्काळ धाव घेतली। 2 गाड्या पाणी मारून संपूर्ण आग विझवण्यात आली। सदर आगीमध्ये 1 घरगुती गॅस सिलेंडर होते, परंतु अग्निशामकाच्या जवानांनी ते बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला। सदर आगीमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही, तरी संसार उपयोग साहित्यासह सुमारे 4 लाखाचा ऐवज जळून खाक झाला आहे। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सांगोला तालुक्यातील रामचंद्र साधू शेजाळ राहणार बागलवाडी, कुंडलिक भाऊ लवटे राहणार बुद्धेहाळ व किरण कैलास केदार राहणार वासूद तालुका सांगोला यांना 2 वर्षासाठी सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलेली आहे। सांगोला तालुक्यातील विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले तसेच दहशत निर्माण करत असलेल्या व्यक्तींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जनतेस धोका निर्माण झाला होता। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंगळा उपविभागीय दंडाधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी सांगोला तालुक्यातील रामचंद्र साधू शेजाळ राहणार बागलवाडी, कुंडलिक भाऊ लवटे राहणार बुद्धेहाळ व किरण कैलास केदार राहणार वासूद तालुका सांगोला या तिघांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 ब नुसार पुढील 2 वर्षाकरता सोलापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे। उपविभागीय दंडाधिकारी मंगळा यांच्या लेखी परवानगी शिवाय वरील तिघांना 3 जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करता येणार नाही। हद्दपार कालावधीत वरील तिघेजण सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात दिसून आल्यास नागरिकांनी सांगोला पोलीस स्टेशन किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केलेलं आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।